चला तर मग आज आपण बनवूया रव्याचा शिरा. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, थोडंसं साजूक तूप हे मी घरी बनवलेलं आहे, आणि एक कप रवा घेतलेला आहे, आणि एक कप एका कपाला थोडासा कमी साखर घेतलेला आहे, आणि एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता रवा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हा बघा, रवा भाजत आहे. रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं. हा बघा, रव्याला कसा सोनेरी कलर आलेला आहे. तर आता आपला हा रवा भाजून झालेला आहे. आता आपण यामध्ये जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत, आणि ते टाकल्यानंतर थोडासा 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, एकदम असं बेस्ट मिक्स करून. आणि इथं काजू आपण बारीक करून घेतलेले आहेत रवा टाकण्यासाठी. हा बघा, रवा कसा बेस्ट फुललेला आहे. आणि आता त्यातमध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं एक साखर टाकल्यानंतर एकदम बेस्ट असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम छान असा रवा तयार झालेला आहे. हा तुम्ही बघू शकता, एकदम छान झालेला आहे शिरा.